मराठा समाजामध्ये जात प्रमाणपत्र जागृती अभियानाला सुरुवात झाली आहे. भोकरदन तालुक्यातील सिरसगाव वारघोळ येथे मराठा समाज जात प्रमाणपत्र जनजागृती अभियानास सुरुवात करण्यात आली. हे अभियान संपूर्ण भोकरदन तालुक्यात मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, सामाजिक संघटना, शेतकरी कामगार पक्ष व भारिप बहुजन महासंघ, मराठा समाज सेवक आदी सामाजिक संघटनेच्या वतीनं राबवण्यात येणार असून मराठा समाजाला कमी खर्चात हे जात प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्या अभियानामध्ये सर्व मराठा समाजातील समाज बांधवांनी सहकार्य करावे असे शिवाजी इंगळे यांनी बोलताना सांगितले. यावेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याच बातमीचे दृश्य पाठवले आहेत आमचे भोकरदन येथील प्रतिनिधी कमल किशोर जोगदंडे यांनी. आज मराठा समाजाला शासनानं या गव्हर्नमेंटनं जे आरक्षण दिलं शिवाजीकडे सांगितले कॉन्ट्रॅक्ट टिकलं पाहिजे, टिकाव अशी सर्व मराठा समाजाची भावना आहे. जर टिकलं नाही तर मराठा समाज पुन्हा संघर्षात जाऊ शकतो आणि या संघटनेला माझा पूर्णपणे पाठिंबा आहे. सर्व मराठा बांधवांचा पाठिंबा आहे, सर्व जाती धर्माचा पाठिंबा आहे. त्या ठिकाणी आजपासून भोकरदन तालुक्यामध्ये मराठा जात प्रमाणपत्र जनजागृती अभियान या ठिकाणी आम्ही मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, सामाजिक संघटना यांच्या वतीनं आम्ही आज सुरुवात करत आहोत. आज सिरसगाव वाघरळ गावामध्ये या अभियानाची सुरुवात झाली आहे. सर्वप्रथम या शासनाचं मराठा समाजाला आरक्षण दिलं त्याबद्दल मी अभिनंदन करतो. तसंच हे आरक्षण कोटा टिकेल की नाही टिकेल या बाबतीत बरेचसे संभ्रम असताना जर हे आरक्षण कोटा टिकलं नाही तर निषेध करायला सुद्धा आम्ही सर्वात समोर राहू आणि आम्हाला अशी खात्री आहे की आरक्षण सरकार वेगळ्या कुठल्या का माध्यमातून होत नाही, मराठा समाजाचं आरक्षण कोटा टिकेल. परंतु सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की मराठा समाजाला जे SC/BC आरक्षण या ठिकाणी दिलं तर समाजाचं कुठल्याही प्रकारचं आर्थिक नुकसान होऊ नये. कारण आता याच्यामध्ये मी काल परवापासून बघतोय तर या ठिकाणी दलालीचा प्रकार वाढलेला आहे. कुणी 2000 मागतं, कुणी 1500 मागतं, कुणी 1000 रुपये या ठिकाणी मागतं. तर योग्य कागदपत्र, कमीत कमी कागदपत्र आणि कमीत कमी खर्च कसा लागेल याच्यासाठी गावोगाव आम्ही हे अभियान राबवत आहोत आणि कमी सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी मराठा सेवक या ठिकाणी तालुकाभर काम करणार आहेत. आणि म्हणून मराठा समाजातल्या ज्याही तरुणांना ज्यांना फक्त शैक्षणिक आणि येणाऱ्या मेगा भरतीमध्ये ज्यांना फायदा घ्यायचा आहे त्यांनीच हे सर्टिफिकेट काढावं. इतरांनी सध्या सर्टिफिकेट काढू नये हे सुद्धा आमचं म्हणणं आहे. कारण समाजाचा पैसा हा सर्वांचा पैसा असतो. आम्ही फक्त सर्टिफिकेट जर काढून घेतलं आणि त्याचा जर फायदा झाला नाही किंवा स्टे आला मागच्यासारखा तर आमचे पैसे नाश होऊ शकतात. परंतु ज्यांना आता त्या जूनमध्ये ॲडमिशन्स घ्यायचे आहेत, इंजिनिअरिंग असो, मेडिकल असो किंवा विविध क्षेत्रामध्ये ॲडमिशन्स घ्यायचे, त्यांनी मात्र हे सर्टिफिकेट काढावं. त्याच्यानंतर ज्यांना कुणाला आता ही मेगा भरती निघाली ती भरतीमध्ये ज्यांना कोणाला भरती करायची असेल, पेपर द्यायचे असतील, त्या विद्यार्थ्यांनी, मराठा समाजातील त्या विद्यार्थ्यांनीच हे सर्टिफिकेट काढावं. यासाठी हे अभियान आम्ही भोकरदन तालुक्यावर करत आहोत. आज आमच्या गावचे माजी सरपंच विष्णुभाऊ इंगळे हे सुद्धा या अभियानाला सुरुवातीला पाठिंबा देण्यासाठी आणि अभियानाची सुरुवात करण्यासाठी आपल्यामध्ये आलेले आहेत. तसेच आमचे ग्रामरोजगार सेवक, सामाजिक कार्यकर्ते राजूभाऊ जोगदंडे आहेत, आमचे सामाजिक कार्यकर्ते मार्गदर्शक प्रल्हादभाऊ इंगळे आहेत, त्यानंतर भरत आबा आहेत, विष्णुभाऊ इंगळे आहेत, आमचे राजकीय संभाजी ब्रिगेडचे टाकीचे समाधान खेलदारे आहेत, त्याच्यानंतर भवनवाडी मित्रमंडळ आहे, त्यानंतर आमचे बाजूभाऊ पारवे आहेत, आमचे शेतकरी कामगार पक्षाचे शाखाप्रमुख अचूक पटेल इंगळे आहेत, कार्याध्यक्ष आमचे विजयभाऊ रंगनाथ इंगळे हे सुद्धा या ठिकाणी आहेत आणि समस्त गावकरीच्या वतीनं या ठिकाणी आज ही सुरुवात झालेली आहे.